गुड मॉर्निंग एवरी वन, वेलकम बैक टू माय थिली ब्लॉग्स. जस्ट मी उठली आहे, माझा ब्रश झाला आहे आणि मी ब्लॉग स्टार्ट केला. कारण सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट झाला की मग ते कंटिन्यू होतं व्यवस्थित, नाही तर मग हे काम होऊ दे ते काम होऊ दे असं होतं. एकदा सुरू झालं की आपण काही करून करतो शूट. तर आज मला हेअर वॉश पण करायचं आहे, पण थंडी खूप आहे आणि माझ्या स्किनवरून तुम्हाला लक्षात येत असेल ड्राय 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 वाटते फार. तरी रात्री मी कोल्ड क्रीम लावलेलं आहे, तरी पण सकाळी उठल्यानंतर थोडं होतं, थंडी इतकी जास्त आहे. म्हणजे मुंबईमध्ये मला लग्न होऊन आता जवळजवळ 5 वर्ष झाली, पण 5 वर्षांमध्ये फर्स्ट टाइम इतकी थंडी मी अनुभवते. आणि आज आहे संक्रांत, तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग संक्रांतीच्या दिवशीच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे सेम डे. थोडासाच ब्लॉग उशीर येईल, तर संक्रांतीचं पण सगळं आवरायचं आहे. ते सुगड जे पुसतात माझ्या मम्मीकडे काल पुसतात भोगीच्या दिवशी, पण मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं की इथे आज पुसतात, सो मी आज पुजणार आहे. तर ते तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याच्या आधी मी तुमच्यासोबत काही मी कोल्ड क्रीम्स मागवलेत ममाआर्थचे, ते शेअर करते. कारण खूप जास्त थंडी आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र थंडी आहे, तर तुम्हाला पण ते उपयोगाचं होईल. खूप इसेन्शियल गोष्ट आहे सध्या ही विंटरमध्ये. तर पहिल्यांदा ते शेअर करते आणि त्यानंतर मी रेडी होऊनच तुम्हाला भेटते. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं, इतकी थंडी आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी थंडीसाठी स्पेशल काहीतरी स्किनसाठी पाहिजे. कारण मला इतके दिवस गरज नव्हती पडली मुंबईमध्ये कधी विंटरमध्ये, बट इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे पण तोच सीन आहे, खूप ड्राय होती आहे स्किन. तर मी कोल्ड क्रीम काही मागवलं, ते म्हणजे ममाआर्थचे कोल्ड क्रीम आहेत. तर ममाआर्थचं कोल्ड क्रीम जे आहे ते 3 वेगवेगळे मागवलेत, एक आहे कोको, एक आहे विटॅमिन सी आणि एक आहे उपटन. तर ॲक्च्युली हे जे दोन आहेत उपटन आणि कोको, ते माझ्या मम्मीला आणि अभिषेकच्या मम्मीसाठी मी मागवलेलं आहे. आणि हे विटॅमिन सी जे आहे ते मी स्वतः यूज करणार आहे. हे खूप छान आहे, विथ विटॅमिन सी आणि हनी आहे यामध्ये. मेन म्हणजे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड असतात ममाआर्थचे प्रॉडक्ट्स, तुम्हाला माहितीच आहे. कुठलेही हार्मफुल केमिकल्स नसतात यामध्ये. ममाआर्थ एक इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे. प्लास्टिक पॉझिटिव्ह म्हणजे काय, की ममाआर्थ जेवढं प्लास्टिक यूज करतं त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक ते रिसायकल करतात. तर ही त्यांची गोष्ट मला खूप जास्त आवडते. आणि आता मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. हे तर हे असं येतं, मी एकच दाखवते, हे दोन तर मला द्यायचे त्या दोघींना, त्यामुळे हे दाखवते मी तुम्हाला. तुम्ही यातलं कुठलंही घेऊ शकता, तिन्ही एकदम छानच आहेत. आणि इतर काहीतरी विंटरमध्ये वापरून आपली स्किन खराब करून घेण्यापेक्षा प्रॉपर ज्यानं मॉइश्चराइज होतं आहे किंवा प्रॉपर तुमच्या स्किनमध्ये जी गोष्ट अब्झॉर्ब होते अशी कधीही घेणं मला, मी प्रेफर करते. आणि तुम्हाला माहिती आहे ममाआर्थचे प्रॉडक्ट्सचं स्मेल, वाव. किती हार्डली 20 सेकंदात ते ऑब्झॉर्ब झालं आणि असं खूप काही ऑइली ऑइली चिप चिप असं वाटत नाही. तुम्ही जस्ट हे असं लावून ठेवू शकता बाहेर जात असाल, तर थोडंसं यावरती तुम्ही हलकासं कॉम्पॅक्ट लावलं तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. आणि कोल्ड क्रीम आहे तर ते तुम्हाला पूर्ण बॉडीला लावायचं असतं, असं नाही की फक्त फेसला, कारण पूर्ण बॉडी आपली ड्राय होते. किती फरक जाणवतो, म्हणजे ड्रायनेस सगळा निघून जातो. आणि स्किन चांगलं दिसण्याचं कारण हे असतं की तुमची स्किन ड्राय नाही दिसली पाहिजे, तर ती खूप छान दिसते. त्यामुळे मी माझी जी स्किन आहे ती जास्तीत जास्त कमीत कमी ड्राय ठेवण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त त्याला मॉइश्चरायझिंग पोचलं पाहिजे याचं मी काळजी घेते. आणि ज्या त्यावेळी जेथे करायचं, जसं की मी सांगितलं, विंटरचं स्किन केअर वेगळं असतं, समरचं वेगळं असतं. मग विंटरमध्ये बाकी कुठला मॉइश्चरायझर यूज करण्यापेक्षा, जे की व्यवस्थित ऑब्झॉर्ब करणार नाही तुमची स्किन, कोल्ड क्रीम हे त्याच हिशोबाने बनवलं आहे ममाआर्थचं जे आहे. तर मी प्रेफर करेन की मी तुम्हाला सांगेन, सजेस्ट करेन ॲक्च्युली की नक्की यूज करा. याच्यावर तुम्हाला 20% ऑफ मिळेल. खाली जो कोड फ्लॅश होतो आहे मैथिली 2022, तो कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळेल. हे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला ममाआर्थच्या वेबसाईटवर मिळतील आणि ममाआर्थच्या ॲपवर मिळतील.
तुम्हाला जर हा कोड अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला ममाआर्थच्या वेबसाईटवरून किंवा ॲपवरून घ्यावं लागेल. मला बऱ्याचदा विचारतात की आम्ही अमेझॉनवरून घेतलोय, आम्ही फ्लिपकार्टवरून घेतोय, पण ते होत नाही आहे. तर तुम्हाला कोड कुठेही दुसरीकडे यूज करता येणार नाही, तो फक्त ममाआर्थच्या वेबसाईटवर आणि ॲपवर यूज करता येईल. ममाआर्थची वेबसाईट जी आहे ती मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो मैथिली 2022 हा कोड यूज करा आणि हे जे आहे याच्यावर विटॅमिन सी आणि उपटन आणि कोको हे जे कोल्ड क्रीम आहेत ममाआर्थचे त्याच्यावर 20% ऑफ मिळवा. आणि तुम्ही इतर ॲपवरून पण घेऊ शकता, ॲमेझॉन, पर्पल, नायका या ठिकाणी पण अवेलेबल आहे. पण जर तुम्हाला 20% ऑफ मिळवायचं असेल, अगेन मी सांगते कारण मला खूप सारे क्वेश्चन्स येतात की अगं होतच नाही आहे. तर मैथिली 2022 हा जर कूपन कोड तुम्ही यूज केला तर 100% होणार, पण ते ममाआर्थच्या वेबसाईटवर आणि ॲपवर. आणि ममाआर्थ नेचरला सपोर्ट करतं, जे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, जेव्हा आपण तुम्ही ममाआर्थच्या वेबसाईटवरून कोणतं प्रॉडक्ट घ्याल तेव्हा ते प्रॉडक्ट लिंक केलं जाईल एका ट्रीशी, प्लॅन्टशी तुमचं, आणि ते प्लॅन्ट तुमच्या नावाने लावलं जाईल. आणि त्याचं जे पण लोकेशन आहे आणि ते प्लॅन्ट कोणतं लावलं आहे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला ईमेलद्वारे तुमच्यापर्यंत पोचतील. म्हणजे आता मी आजपर्यंत इतके प्रॉडक्ट्स घेतलेत तर माझ्या नावाने इतकी सारी झाडं पण लावली गेली आहेत. सो नेचरला सपोर्ट करतं, तर आपण स्वतः जर काही करू शकत नसेल नेचरसाठी, तर अशा माध्यमातून जर होत असेल काही, आपल्याला ते प्रॉडक्ट पण मिळालं आणि आपल्याकडून नेचरसाठी एक हेल्प पण झाली असं आपण म्हणू शकतो, तर नक्की घ्या. खूप छान आहे, ज्या त्या सीझनमध्ये जे ते स्किन केअर केलं की मग परत आपल्याला रडायची वेळ येत नाही, मी काय करू. सो मी सजेस्ट करते ते नक्की घ्या. गुड मॉर्निंग वीरू बेबी. गुड मॉर्निंग. तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल वीरूला असं उठल्या. वीरू उठला लगेच काही ना काही पकडायला सुरू करतो, कधी रडून वगैरे उठत नाही. गुड मॉर्निंग. येऊ दे, आम्हाला नॉर्मल लेवलला येऊ दे आधी, बघू दे हे सगळं काय चालू आहे. ट्रायपॉड आहे बरा, तू विसरला ट्रायपॉडकडे बघते. स्माइल वीरू बेबी, वीरू ए वीरू, गुड मॉर्निंग. जरा आला आता नॉर्मल. येस, तर मी रेडी झाली आहे. रेडी म्हणजे काय, जस्ट एक लिपस्टिक लावली आणि साडी नेसले. ब्लॅक साडी नेसणार होते मी, बट ती सापडे ना मला माझ्या वॉर्डरोबची अवस्था तर तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्याकडे आज एक न्यू ब्लॉगर आलेला आहे, तर मला तुम्हाला त्यांना भेटवायचं आहे. तर ते मस्त एकदम स्वतःचा कॅमेरा वगैरे घेऊन आले तिथं ब्लॉगिंग करण्यासाठी, तर मी त्यांना तुम्हाला भेटवते. या कॅमेराने व्लॉग बनवताय तुम्ही? हा ओके. काय शूट करणार आहे आता? काय शूट करणार आहे? आता मम्माचे फोटोज काढले ना तुम्ही? जुना एक कॅमेरा तिला सापडलाय, तो घेऊन सकाळपासून असं मी जशी फोन घेऊन बोलत असते तसं सगळीकडे घेऊन अशी इकडे तिकडे फिरते. वीरू झोपला आता. ऍक्च्युली मी तुम्हाला सकाळीच भेटणार होते पण आता दुपार झाली आहे, मी माझं जेवण करून घेतलं, आम्ही जेवलो सगळे म्हणजे आम्ही तिघांचा अभिषेकचा शो आहे तर आम्ही तिघे जेवलो. आणि आता वीरू झोपल्यानंतर मी तुमच्याशी बोलते कारण मला ते सकाळीच पुजायचं होतं सुगड, पण झालं असं की वीरू नाही करू देत आणि मग डिस्टर्ब झालं की नको वाटतं, म्हणून मग माझी मम्मी पण बोलली सरळ तो झोपला की काही नाही फरक पडत, तू झोपला की निवांत कर. आणि तो त्याला झोपायला पण आज वेळ झाला कारण आज माझ्याकडे दिवसभर लाईट नाही, म्हणजे सकाळपासून लाईट नाही आहे. 10 वाजता लाईट गेले, त्यांची नोटीस आली होती काल. सर मी फोन वगैरे माझा व्यवस्थित सगळं चार्ज करून ठेवलं होतं, पण खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला. तो काय झाला हे मी तुम्हाला सांगते, आधी वीरू झोपला तोपर्यंत सगळी पूजेची तयारी करून घेते, पूजाच करून घेते मी.
मी फर्स्ट टाइम केला ऍक्च्युअली स्वतःच स्वतः, कारण याआधी पहिल्या वर्षी जेव्हा लग्न झालं माझं त्यावेळी अभिषेकच्या आजींनी सगळं करून ठेवलं होतं. मला जस्ट जाऊन हळदी कुंकू लावायचं होतं. मला वाटतं मी ब्लर दिसते, मी थोडंसं ॲडजस्ट. ओके, तर अभिषेकच्या आजींनी सगळं केलं होतं. मी फक्त जाऊन नमस्कार करून आले हळदी कुंकू लावून. त्यानंतरचे 2 वर्ष मी सांगलीमध्ये होते आणि आत्ता यावर्षी मी केलं माझं. मी थोडंसं यूट्यूबला वगैरे बघून, सुनित्राताईनं टाकला होता व्हिडिओ, ते सगळं बघून केलं. पण आत्ता करताना मला व्हिडिओ बघायला मिळाला नाही, त्यामुळं ठीक आहे. मनापासून केलेली सगळी गोष्ट देव ॲक्सेप्ट करत असतो असं आपण म्हणूया. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे माझी ही साडी खूप फुटते. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगत होते मघाशी, म्हणजे लाईट गेली आणि त्यानंतर काय झालं ते. तर मोबाईल वगैरे चार्ज करून ठेवला होता आणि तुम्हाला माहिती आहे माझा तो मोबाईल जो आहे तो खराब झाला डिस्प्ले त्याचा. आणि या मोबाईलमध्ये हा जो ज्याच्यावर मी शूट करते तो सप्टेंबरमध्ये माझ्या बर्थडेला अभिषेकनी गिफ्ट केला आहे मला. पण मी तो ॲज अ कॅमेराच यूज करत होते. मी त्यामध्ये कधी सिम वगैरे घातलं नव्हतं. आणि मी सेम घातलं पण ते परवा सांगलीतून आल्या म्हणजे घरी आल्या तर ते चालतच नव्हतं. खूप ट्राय केलं, चालत नव्हतं. त्यानंतर मी अभिषेकच्या मोबाईलमध्ये सिम टाकलं आणि यामध्ये व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं आणि व्हॉट्सअपवरून तरी लोकांच्याशी कनेक्टेड होते. नंतर काल रात्री मला चेक करायचं होतं की काय झालंय बघूया, नाही तर दाखवून तर येऊया. तर मी सिम परत घातलं आणि व्यवस्थित चालायला लागलं छान एकदम. युट्यूबला काही मी हा तू आधी शूट कर हा मी बोलते ते युट्यूबला काहीतरी मी व्हिडिओज बघितले तसं केलं आणि माझं सिम चालू झालं आणि त्यानंतर मग काही गरजच नाही पडली. पण आज असं झालं की हाय एक मिनिट बाबू, आज असं झालं की मला कालच नोटीस आली होती की आज दिवसभर लाईट नसणार आहे आणि अभिषेक पण नव्हता. सो मी लाईट नव्हती तर मी लाईट गेली आणि मग मला लक्षात आलं की अरे माझं नेटचं रिचार्जच नाही आहे, कारण नेटचं रिचार्ज मारायची गरज नाही पडत वायफाय असल्यामुळे. तर मग मी अभिषेकला फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे आणि माझं लाईट गेली आणि रिचार्ज कर. त्यांना रिचार्ज केलं तसं मला कॉल आला झालं का, पण ते होतच नव्हतं. तर मी फोन रिबूट केला. फोन रिबूट केल्यानंतर परत सगळं बंद, माझ्या मोबाईलमध्ये परत तोच प्रॉब्लेम आला. नो सिम कार्ड. मी खूप प्रयत्न केले पण काय उपयोग नाही झाला. मग शेवटी वैतागून माझं मी आवरायला लागले सगळं आणि नंतर अकिरा घेऊन बसली होती डाउनलोड केलेले व्हिडिओज बघत. आणि त्यानंतर मग मी बघितलं तर ऑटोमॅटिक चालू झालं होतं. म्हटलं चला नशीब आत्तापुरतं, म्हणजे मला हा ब्लॉग टाकता येईल की नाही याची पण शंका होती. पण येस, रात्री उशिरा का होईना हा ब्लॉग येईल, कारण मला एडिटिंगला वगैरे तेवढा वेळ जाईल. ही जी साडी आहे ती व्यवस्थित नाही बसली आहे. पण ठीक आहे, आता कुठे जायचं नाही आहे मला. हे बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं, घालायचं होतं, तर ते घातलं आहे. पण हे याच्यावर मॅच होत नाही आहे मला आता समजलेलं आहे. पण असं असतं, म्हणजे अभिषेक असतं तर थोडंसं बाहेर गेलो असतो किंवा कदाचित नसतो पण गेलो, कारण कोविड इतकं वाढतं आहे. तर ॲटलिस्ट फिरून तरी आलो असतो. थोडंसं सण असल्यासारखं वाटतं तरी, पण असं तो नसेल तर नकोच वाटतं. म्हणजे हे जे दिवस असतात डिसेंबर, म्हणजे यानंतरचे जे सण असतात, दिवाळीनंतरचे जे सण असतात थोडक्यात, त्याला अभिषेक नसतोच, म्हणजे बऱ्याचदा नसतोच, नाहीच म्हणजे. मग ते नको वाटतं, पण ठीक आहे, करायला तर पाहिजे. आणि मी माझ्या मुलांसाठी करते. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एकटीच राहते काय गरज आहे, पण मी माझ्या मुलांसाठी करते, कारण अकिरा युद्धवीरला समजलं पाहिजे आपल्याकडे काय काय असतं ते. आपलं बघूनच मुलं शिकत असतात, त्यामुळं मी जर केलं तर अकिरा जाऊन उद्या करेल आणि युद्धवीरला पण त्या सगळ्याची सवय लागेल. नाही केलं तर कोणी मला म्हणणार नाही आहे किंवा माझी मुलं पण म्हणणार नाही आहेत की का नाही करत. पण आपली जी संस्कृती आहे, आपले जे संस्कार आहेत, ते असेच मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. सांगून काही होत नाही, बोलून काही होत नाही, तुम्ही स्वतः करावं लागतं आणि मग त्याचं अनुकरण मुलं करतात, या मताची मी आहे. काय पिते? काय कॅमेरा कुठे तुझा? ओके, शूट कर मला. येस, हाय पांडा. पांडा हाय बोल रे.
बोलला हाय. आणि काय काय मम्मा बोलत असते ते बोल. मम्मा आणि काय काय बोलत असते. बंद पडला. अकीरा ऐक ना, तो वाला डान्स कर ना, तो वाला डान्स आपला वाला. नाही 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 आपला वाला. आणखी एकदा आणखी एकदा व्यवस्थित दाखव. हा हात हात असा करून दाखव ना. अकीरा चा माझा डान्स आहे, तो आम्ही डान्स करतो असं. कसं अकीरा दाखव ना, ग दाखव दाखव की. नाही तू काय तर वेगळं करते, ते करते ना बाबू ते. उंदीर असं करते. हा उंदीर म्हटल्यावर तुम्हाला सांगायचं आठवलं मला. थांब एक मिनिट. ओके, तर ना उंदीर म्हटलं लक्षात आलं. सकाळी मी किचनमध्ये काम करत होते आणि मम्मी वीरू ज्यावेळी असं रांगायचा, लावते लावते एक मिनिट बाबू, वीरू ज्यावेळी असं रांगायचा त्यावेळेला मम्मी त्याला बोलायची की उंदीर उंदीर उंदीर, तर अकिरा त्याला उंदीन म्हणायची, उंदीन उंदीन उंदीन. आणि मी सकाळी किचनमध्ये काम करत होते आणि हे दोघे तर हॉलमध्ये बसले होते आणि अकिरा मला सांगते मम्मा उंदीन मम्मा उंदीन. मला वाटलं की म्हणजे वीरू आहे आणि ती वीरूला बोलते उंदीर उंदीर, तर मी लक्षच देणार नंतर मोठमोठ्याने ओढायला मी मम्मा ये 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 उंदीर उंदीर. आणि आल्या तर खरोखर बाहेरून उंदीर येऊन ह्याच्या खाली गेला होता सोफ्याच्या. आता कुठे गेला काय माहिती, खूप वेळ मी ओपन ठेवला होता दरवाजा, तर कुठे गेला काय माहिती. परत मी पण त्याच्या नादाला नाही लागले, पण मला वाटलं की खरंच उंदीर कोट वीरूबद्दलही बोलतेय आणि खरोखर आला होता उंदीर. मजाच झाली. आणि ही अशी इथे उभारून मोठमोठ्याने ओरडते आणि वीरू तिथेच खाली खेळतोय. तर मला मी सांगलीत होते तेव्हा एक मेल आला होता आणि पॉझिटिव्ह कमेंट, म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट नाही पॉझिटिव्ह मेल होता तो आपल्या ब्लॉग्सशी रिलेटेड. तर मी इथे साईडला देते तो मेल इथे असा, ते तुम्ही हे करून वाचू शकता पॉज करून. तर त्यांनी असं सांगितलंय, मी नाव वगैरे नाही सांगत, मी त्यांना विचारलेलं नाही आहे, त्यामुळं मी जस्ट तेवढाच एक स्क्रीनशॉट टाकते. तर त्यांनी सांगितलं की खूप पॉझिटिव्ह वाईब्स तुम्ही आता वाचा, ते सगळं जे मोठं मेल जे आहे ते पॉज करून. बट मी जस्ट तुम्हाला एक थोड्याशा गोष्टी सांगते की पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात माझ्या ब्लॉगमुळे आणि त्यांच्यामध्ये खूप चेंजेस झाले ब्लॉगमुळे. तर मला हे ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे जसं की मी जेव्हापासून हे स्टार्ट केलं की प्रत्येक ब्लॉगला काही ना काही एक मेसेज पाहिजे, ब्लॉग असाच नाही जाता कामा, तर त्याचं कुठंतरी ते जे मी डिसाईड केलं होतं तर त्याचा काहीतरी फायदा होतोय असं मला वाटलं. म्हणजे असंच नाही झालं तर मी जे पण तुमच्यासमोर माझे एक्सपिरियन्स आहेत आणि त्यातून मी पॉझिटिव्ह कशी राहते किंवा माझे जे पण काही एक्सपिरियन्स आहेत त्यातून मी स्वतःला कसं डेव्हलप केलं आहे आणि कसं अजून मी डेव्हलप करते, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्या सगळ्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल, तुम्हाला काही उपयोग होत असेल, तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स भरपूर हे सगळ्यांनाच हवे असतात, मलाही हवेत, पण मला असं वाटतं की त्या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की आपल्यामुळे मला असं वाटायचं जेव्हा मी हे या सगळ्या इश्यूजबद्दल बोलायचे किंवा काही मेसेजेस द्यायचे किंवा काही काय बोलतात समाज उपयोगी संदेश आपण बोलू संदेश जायचे माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे जातात. काहीच ब्लॉग्स असे असतात ज्यामध्ये काही नसतं, जस्ट एंटरटेन असतं. दोन मिनटं थांब, जस्ट एंटरटेनमेंट असते. पण बरेच ब्लॉग्स असे असतात की तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात, त्यांना मी कसं टॅकल करते हे. अकिरा जरा थांब दोन मिनिट.
काम करताना बोलायचं नाही, मध्ये किती वेळा सांगितलंय माहितीये मला, झोप आले दुपारी झोपायचं नाही, संध्याकाळ झाले की झोपायचं। अकिरण ही खूप बेकार सवय आहे, अशी दोन मोठे लोक बोलत असताना पण सारखं ती मम्मा मम्मा पप्पा पप्पा करत असते, ते तिची सवय बंद करायला लागणार। तर या सगळ्या जे काय असतं ते मी कसं टॅकल करते प्रॉब्लेम्स आणि कसं या सगळ्यातून व्यवस्थित छान राहण्याचा प्रयत्न करते हे सगळं सांगत असते मी, तर त्याचा खरंच उपयोग झाला आहे। आणि मला जेव्हा हे स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की एक दोन लेडीजनी जरी याचा उपयोग करून घेतला स्वतःला तरी हे खूप आहे। आणि मेल आल्यानंतर कमेंट्स तर तुमच्या येतातच नो डाऊट, बट हा मेल आल्यानंतर खूप छान वाटला। हा मेल येऊन बरेच दिवस झाले, बट मी तेव्हा सांगलीमध्ये होते, आज सांगायचं उद्या सांगायचं करत राहत होतं, म्हणून ठरवलं की आज या मेलबद्दल आपण बोलूया। थँक्यू सो मच वन्स अगेन, मी तुम्हाला विचारलं नाही त्यामुळे मी तुमचा जो नाव आहे ते इथे घेऊ नाही शकत, बट येस थँक्यू सो मच, मी रिप्लाय पण दिला आहे तुमच्या मेलला, बट इथे तुम्हाला थँक्स बोलते। आणि असंच छान रहा, मस्त रहा आणि स्वतःकडे जास्त लक्ष द्या। नवरा मुलं घर या सगळ्या गोष्टी आहेतच, कुठे जाणार नाहीत, त्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगावं लागत नाही एका बाईला, ती ऑटोमॅटिक देत असते, स्वतःकडे लक्ष द्या म्हणून सांगावं लागतं। सो स्वतःकडे लक्ष द्या आणि मस्त रहा, छान रहा, आरामात रहा। या मस्त गुड नोटवर मी आजच्या ब्लॉगचा एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग।